दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व भोसरी ग्रामस्थ आणि नातेवाईकांच्या वतीनं या गावचा जावई म्हणून मावळ विधानसभेचा आमदारपदी निवड झाली आणि त्या निमित्तानं आपण सर्वांनी स्वागत आणि सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित माजी आमदार आदरणीय बापूसाहेब पठारे, सर्व पिंपरी चिंचवड नगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक, पुणे महापालिकेचे देखील माजी नगरसेवक आदरणीय तापकीरसाहेब, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सोनोनीसाहेब, माझ्याबरोबर आवर्जून उपस्थित असलेले खऱ्या अर्थानं खंबीरपणे उभे असलेले आमच्या तळेगाव नगरपालिकेच्या नगरसेवक रवींद्र नावारे, संदीपभाऊ गराडे, सर्व वडीलधारी, माझ्या माय भगिनी, फक्त एक सोडून उपस्थित सर्व महिला भगिनी आणि तरुण सहकारी बांधवांनो, यायला उशीर झाला. मी म्हटलं भोसरीचा जावई म्हणल्यावरती दादा जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत किती उशीर झाला तरी काळजी नाही. मुंबईला कामाच्या निमित्तानं काही प्रस्ताव होते मंत्रालयामध्ये, आज मंगळवार आणि बुधवार दोन दिवस घ्यावे लागतात आणि म्हणून यायला उशीर झाला. आदरणीय पवार साहेबांची देखील भेट घ्यायची होती. उशीर झाल्याबद्दल सर्व पाहुणे, नातेवाई, सगळे सोयरे, मित्र, परिवार सर्वांची प्रथमतः आज क्षमा मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. आज आपण या ठिकाणी कोणाची घरं असतील तर त्याच्यापेक्षा आमचं घर बारीक आहे, परंतु आमच्या मावळच्या जनतेनं घर किती बारीक आहे, व्यक्ती किती बारीक आहे ते कधी पाहिलं नाही, पण काम करणार आहे म्हटल्यावरती त्यांनी पाठीशी उभे राहिले आणि म्हणून आपण देखील आणि तुम्ही मंडळीने मला आधार देण्याचं काम केलं किंवा माझ्या वेळेला उभं राहण्याचं काम केलं आणि म्हणून मी सर्वांचे मनापासून आभार मानतो, कृतज्ञता देखील व्यक्त करतो. शेवटी चांगलं काम केलं पाहिजे, ज्या जनतेला न्याय देत असताना जेवढं माझ्या परीनं काम करता येईल, जेवढा जनतेला न्याय देता येईल, जेवढं प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये उभं राहता येईल तेवढं राहण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करील एवढी नक्की आपल्याला ग्वाही देतो. मगाशी बापू तुम्ही उल्लेख केला की ज्या गावामध्ये जाईल त्या गावामध्ये सुनील शेळकेचं नाव घेत होते, सुनील शेळकेला निवडून द्यायचे. काम करणाऱ्या कार्यकर्ता त्याच्या पाठीशी जनता उभे तुम्ही सांगता, परंतु आज सुद्धा काही मंडळी आमच्या इकडच्या असेल की तो निवडून आला कसा, एवढी पुढे मतं पडतात का, कुठंतरी ईव्हीएमची गडबड केली वाटत. आमच्या कंप्लेंटी जेपर्यंत तिथपर्यंत पोहोचलीत माणसं काय दादा